स्पष्टपणे समोर दिसल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू मांडण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. तथाकथित व्हिडिओ क्लिप जी आली होती त्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी कुठेही शिवसेना पक्षाच्या बाबतीमध्ये काहीही बोललो नाही. सत्तेवरती शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगेन की मी आजपर्यंत आतापर्यंत मी किरीट सोमय्यांच्या सोबत कधी बोललो नाही, कधीही कुठलेही कागद त्यांना पुढे दिलेले नाहीत, कुठलीही चर्चा माझी त्यांची नाही आणि अशी कुठलीही बाब पक्षाला हानी होईल अशी माझ्याकडून झालेली नाही. याबाबत माननीय शिवसेना पक्षप्रमुखांना मी जे पत्र दिलं होतं त्याची कॉपीच मी आज आपल्या सगळ्यांना देतो आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल पक्षप्रमुखांसमोर मी हा खुलासा केला होता. फक्त दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावरती येऊ नयेत म्हणून मी काही पथ्य कालपर्यंत पाळली होती. या पत्रामध्ये मी स्पष्टपणे सगळं नमूद केलेलं आहे. उद्धवजीना बांधवानो, अनिल पगार हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ठामपणे सांगेन मागील 2 वर्ष ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यामध्ये येतात. बाकी संबंध जिल्हा त्यांनी वाव्यामध्ये सोडून दिलेला आहे. जिल्ह्याशी कुठलाही संपर्क नाही, समन्वय नाही, कुठल्या तालुका प्रमुखाचं त्यांना नाव माहिती नाही आणि जिल्ह्यामध्ये कुठलाही पालक म्हणून कुठलं काम नाही. आज प्रचंड असंतोष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. अनिल पगार यांच्या हॉटेलवरती बोलणं म्हणजे मी पक्षाच्या विरोधात बोलणं. मिलिंद नावेकर यांचा बंगला त्यांनी स्वतः तोडला कारण तो अनाधिकृत होता. मग मला आपण सांगा यांनी यांचे स्वतःचे हॉटेल बांधायचे, यांनी बंगले बांधायचे आणि ते तुटले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचं उद्ध्वस्त करण्यासाठी जणू काय मी शिवसेनेवरतीच बोललो. यांची खाजगी प्रॉपर्टी म्हणजे ती काय शिवसेनेची झाली काय, काय संबंध? आणि म्हणून माझ्या विरोधात ज्या मेळाव्यामध्ये घोषणा दिल्या गेल्या त्याचा मी तीव्रपणे निषेध करतो. मी उभ्या आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे. मी शिवसेना प्रमुखांचा मावळा आहे. मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. आणि असं असताना देखील फक्त अनिल पगारच्या रिसॉर्टच्या विरोधात बोलणं गेलं एका साध्या कार्यकर्त्याकडे, पण माझ्या विरोधामध्ये घोषणा दिल्या गेल्या याच्या पाठीमागं कोण आहे मला सगळं माहिती आहे. फक्त रामदास कदमला राजकारणातून पूर्णपणे संपवायचा, त्याला बदनाम करण्याचं हा एकमेव डाव शिवसेनेमधल्याच काही नेत्यांचा काही लोकांचा आहे, काही लोकांचा आहे. आणि म्हणून मी त्या माझ्या पत्रामध्ये मी उद्धवजींना स्पष्टपणे उल्लेख केला होता. अनिल पगार यांनी माझा दावा आहे त्यांना की तुम्ही बांद्र्यामधून विधानसभेला उभे राहून निवडून येऊन दाखवा. तुम्ही बांद्र्यामधून एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका वार्डामध्ये उभं राहून तुम्ही निवडून येऊन दाखवा. तुम्ही आज उद्धवजींच्या सोबत असाल, उद्धवजींना मदत करत असाल, त्याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेनेच्या नेत्याला किंवा त्याच्या मुलाला कायमचा संपून टाकायचं राजकारणातून. बांधवांनो, एक गोष्ट मी आज आपल्याला सांगतोय मुद्दाम आणि ते सांगण्यासाठी तर आलो आहे. ह्या अनिल पगारांनी माझ्या मुलाला योगेशला विधानसभेची तिकीट मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना मातुश्रीवरती ते घेऊन आले होते की रामदासबाईंच्या मुलाला तिकीट देऊ नका, योगेशला तिकीट द्या. एकदा, दोनदा नाही, 3 वेळा ते मातुश्री घेऊन आले होते संजय कदम याला. राष्ट्रवादीतून त्याला घ्या आणि त्याला तिकीट शिवसेनेतून द्या, योगेशला देऊ नका. उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही. उद्धवजींनी योगेशलाच तिकीट दिली. तो चीड तो राग मनामध्ये ठेवून अनिल पगार हे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यानंतर त्यांनी योगेश कदमावरती सुडाची भावना ठेवून संजय कदम जो संपर्क ठेवण्याचं सातत्यानं काम केलं, सातत्यानं काम केलं.
दोन वर्षामध्ये माझ्या मुलाचा एक फोन देखील अनुभवाने घेतला नाही, एक फोन घेतला नाही। सातत्याने त्यांनी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे त्या भागामध्ये वैभव खेडेकर मनसेचा नगराध्यक्ष खेडचा आणि संजय कदम यांना सातत्याने पाठीशी घालण्याचं काम केलं, सातत्याने पाठीशी घालण्याचं काम केलंय। खेडमधल्या भूमिपूजनाचं हे पोस्टर बघा, आपल्या लक्षात येईल त्याच्यामध्ये संजय कदम, वैभव खेडेकर मनसेचे आणि अनिल परबांचा फोटो होती। ह्या दोघांचे हे महात्मा गांधी, अनिल परब म्हणजे आपण अशा पद्धतीनं स्थानिक आमदाराला डावलून बाजूला ठेवून सातत्यानं आमच्या मुळावरती उठण्याचं काम या अनिल परबनी केलं। गद्दार कोण? अनिल परब किंवा रामदास कदम? हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळलं पाहिजे। या माणसाला मंत्रिपद मिळाल्यानंतर हाच पक्षाशी गद्दारी करतोय आणि आमच्या मुळावरती उठलाय। यांनी काय केलंय हे द्या, यांनी काय केलंय? दापोली नगरपंचायतची आणि मणनगर नगरपंचायतची निवडणूक आहे, योगेश कदम तिथले स्थानिक आमदार आहेत, तिथले उपजिल्हा प्रमुख, तालुका संघटक, सहप्रमुख यांना सोबत घेऊन दोन्ही ठिकाणी त्यांनी उमेदवार नक्की केले। ते पक्षाकडे कळवले, पक्षाचे जिल्हा प्रमुख संघटक येऊन त्यांनी त्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, आई काँग्रेस युती केली। कारण हा जो संजय कदम आहे तो पहिले शिवसेनेमध्ये होता, त्याला मोठा मिस केलाय त्याचा आणि या सूर्यकांत दळवीचे वाद झाले आणि तो गेला राष्ट्रवादीमध्ये। राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर निवडून आल्यानंतर या संजय कदमनी भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता आणि त्यामुळे चिडून जाऊन मी उद्धवजीला सांगून मी माझ्या मुलाला तिथं पाठवला, म्हटलं या बाडग्याला मी गाऊन टाकीन। आज अशा परिस्थितीमध्ये त्याला गाडून तिथं शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फडकवला। त्याच मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये अनिल परब यांनी त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये मुंबईच्या बंगल्यावरती मीटिंग बोलवली। मीटिंगला कोण? सुनील तटकरी, हा सूर्यकांत दळवी, जो सूर्यकांत दळवीनं मागच्या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतीमध्ये आमच्या विरोधात काम केलं, पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये भाजपचे उमेदवार उभे केले, विधानसभा आणि लोकसभेमध्ये तटकरीसोबत खांद्याला खांदा लावून उघडपणे काम केलं। या 5 वर्ष सातत्यानं ह्या दळवीने, सूर्यकांत दळवींनी पक्षाच्या माझ्या मुलाच्या विरोधामध्ये, पक्षाच्या विरोधामध्ये संजय कदमच्या खांद्याला खांदा लावून भाजपचं तिथं काम केलं, राष्ट्रवादीचं काम केलं। आणि आज अनिल परबनी त्या सूर्यकांत दळवींना बोलून घेतलं, तटकरीला बोलून घेतलं, आमचे मोठे निष्ठावंत नेते उदय सामंत साहेब, आता पक्षाची निष्ठा त्यांच्याकडे आम्हाला शिकायला लागते, त्याला बोलून घेतलं आणि संजय कदम या चौघांना बोलावून घेऊन अनिल परब यांनी तिकीट वाटप केलं। तिथे कसं? दापोलीमध्ये शिवसेनेचे 7 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक, पण तिकीट वाटप कसं? काँग्रेसला बाजूला ठेवा, युतीमध्ये घेऊ नका, राष्ट्रवादीला 9 जागा, शिवसेनेला 8 जागा आणि 5 वर्ष तिथे शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना देखील पहिली 2.5 वर्ष राष्ट्रवादीला, म्हणजे राष्ट्रवादीला घाण ठेवणारा हा, शिवसेनेला घाण ठेवणारा हा अनिल परब गद्दार किंवा रामदास कदम गद्दार आहे? शिवसेनेच्या मुळावरती उठलेला हा अनिल परब, शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशामध्ये टाकणारा हा अनिल परब, हा निष्ठावान कसा होऊ शकतो? आणि आपल्या मार्फत संबंध महाराष्ट्राला मी सांगतोय, याला वेळ नाही। एसटी कामगारांचा संप चाललाय, एसटी कामगार आत्महत्या करत आहेत, याला वेळ नाही। मागच्या 2 वर्षांमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा माणूस आला आहे जिल्ह्यामध्ये, पण आता रामदास कदमला आणि त्याच्या मुलाला संपवण्यासाठी 3 दिवस येऊन ठाण म्हणून बसला तिथे 3 दिवस, आणि तिथे जाऊन सभा घेऊन तिथले उपजिल्हा प्रमुख, तिथले तालुका प्रमुख, तिथले सहप्रमुख, तिथले संघटक या सगळ्यांची हकालपट्टी, आणि जे बाडगे आहेत सूर्यकांत दळवींसोबत त्यांना सगळी पदं देऊन टाकली।
ते पाच वर्ष संघर्ष करून त्यांच्याकडे आम्ही जो मतदारसंघ मिळवला होता शिवसेनेला त्यांच्याच घशामध्ये सगळी पदं देऊन टाकली, ही सगळी पदं देऊन टाकली। मला विश्वास आहे कदाचित उद्धवजींची कल्पना नसेल। योगेश कदम हे वस्मिवेने जो फोनवर बोलले त्यांना सांगितलं साहेबांना सांगा असं चाललंय। योगेश कदम हे आदित्य साहेबांना बोलले की आदित्यजी असं चाललंय शिवसेना संपवायचं काम धावतं चाललंय तटकळीच्या माध्यमातून। मी स्वतः सुभाषदेसांजवळ बोललो, मी अनिल देसाईजवळ बोललो, उदय सामंतसोबत माझा मुलगा बोलला, अनिल पगबसोबत माझा मुलगा बोलला। पण अनिल पगबची भाषा अशी की जसा तो राष्ट्रवादीचाच नेता आहे। आम्ही सगळे प्रयत्न केले पण आमच्या सगळ्या दापोली आणि मंडणगडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली। ज्यांनी शिवसेना मोठी केली, ज्यांनी शिवसेनेचा आमदार तिथे निवडून आला, ज्यांनी राष्ट्रवादीला तिथं गाडली, त्याच लोकांना आज बाजूला करून ठेवले। आणि म्हणून तिथले 8 अपक्ष उमेदवार तो उभे आहेत। पक्षाशी बेमानी नको म्हणून मी आणि माझा मुलगा तिथे जात नाही, पाय ठेवत नाही मी तिथे। स्वतः गावाला भाले फुटलेत तिथे आणि हे सगळे नगरसेवक निवडून येतील आणि तर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकेल असा मला विश्वास आहे बांधवानो, असा मला विश्वास आहे। पण तिथे उदय सामंत 15 वर्षाच्या आधी उदय सामंत येऊन यांनी तिथं माझ्या आमच्या मतदारसंघामध्ये 3 सभा घेतल्या, मोठ्या मेळावे घेतले, योगेश कदमचा उदोधो केला आणि काल अनिल सोबत आले आमच्या विरोधामध्ये। आम्हाला शिवसेना याच्या अक्षर म्हणजे काय आम्हाला उदय सामंत शिकवतो आहे। अहो उभं अख्खं आयुष्य आम्ही पक्षासाठी घालवले, 52 वर्ष घालवली, 52 वर्ष पक्षासाठी संघर्ष केला। फक्त उद्धवजींना आम्ही आपल्या माध्यमातून एक आठवण करून देईन, उद्धव साहेब पक्षाची वाईट वळ होती तेव्हा तुमच्या गाडीमध्ये समोरच्या सीटवर मी बसलेला असायचो, मी सगळ्यांना अंगावर घेतलं आहे तेव्हा। आणि म्हणून आज ही आमची अशी वेळ कडवट निष्ठावान असा असून देखील ज्या पद्धतीनं आम्हाला आज वागणूक दिली जाते आम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे। उद्धव साहेब आपण स्वतःच्या मध्ये लक्ष घाला, हे बेफाम झालेत, हे स्वतः शिवसेना प्रमुख झालेत। आता आम्हाला प्रश्न पडला शिवसेना प्रमुख उद्धवजी आहेत की अनिल पगब आहे असा आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे। आणि म्हणून मधल्या काळामध्ये मी मागच्या 2 वर्षामध्ये मी फक्त एकदा उद्धवजींना भेटलो आहे। 2 वर्षामध्ये मी कबूल करतो मी मातोश्रीव गेलो नाही, मी मंत्रालयामध्ये गेलो नाही, माझा फोन दे लावे फोन इकडे असं मी म्हणत नाही। माझं मी तुम्हाला क्लिप इथं दाखवतो माझी 2-2.5 वर्षाच्या आधीची, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की 2.5 वर्षाच्या आधीच मी घोषणा केली। तरुणांना संधी मिळावी यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत असं सुद्धा त्याने स्पष्ट केलं। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी निवृत्ती जाहीर करून तरुणांचा मार्ग मोकळा केला आहे, यापुढे तुमचा वारसदार तुम्ही देणार का असा सवालही त्यांना विचारला गेला। यावर उत्तर देताना ते म्हणाले की शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे, इथे फक्त पक्ष आदेश चालतात, पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल। रामदास कदम यांनी अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांची निराशा झाली, पण तरुणांसाठी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जे जाहीर केलंय त्यामुळे सगळ्यांनी त्यांचं कौतुकही केलं। हे आपण पाहिलं, हे 2.5 वर्षाच्या आधीच माझी क्लिप आहे, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीची। मी तेव्हाच 2 मी अशा पत्रकार परिषद घेऊन घोषणा केल्यात की यापुढे मी कुठलीही निवडणूक लढणार नाही, मी मातोश्री होती मला पुन्हा विधान परिषद द्या असं सांगायला देखील गेलो नाही, पण मी आधी घोषणा केली। पण असं असताना देखील
आमच्या इथं उद्धव जाधव बसलेत. सूत्राकडून मिळालेली माहिती, रामदास कदमांचा पत्ता कट, अशा अनेक बातम्या सातत्यानं मीडियामध्ये मला ऐकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या. मला दुःख झालं, मला वेदना झाल्या की जी मी कधी त्या रस्त्याला गेलोच नाही. मी आधीच घोषणा केलेली आहे 2 वर्षाच्या आधी, 2.5 वर्षाच्या आधी. असं असताना अशा बातम्या देऊन माझ्यावरती अन्याय का, माझी बदनामी का? एक गोष्ट आणखी तुम्हाला अत्यंत गोपनीयपणे सांगतोय, जे गोपनीय होती ती सांगतोय तुम्हाला. शिवसेना भवनमध्ये मी उद्धवजींना विनंती केली, एक मिनिट मी एंट्री चेंबरला या. उद्धवजींना मी एंट्री चेंबरला घेऊन गेलो आणि उद्धव साहेबांना म्हटलं, साहेब रामदास कदम, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते, आता आम्ही वय झालं 70 आसपास सगळ्यांचं, आम्हाला मंत्रिपद देऊ नका, तुम्ही नवीन लोकांना आता मंत्रिपद द्या आपल्या. मला म्हटलं नक्की, म्हटलं हो साहेब, हो साहेब, माझी दया होईल. पण ज्या वेळेला मंत्रिमंडळाची लिस्ट आली तेव्हा सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईंचं होतं. मला वाईट वाटलं, माझं मन मोकळं मुद्दाम करतो. मी आज महाराष्ट्रासमोर मी नागासाठी मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाही, कारण मी माझं मागितलंच नाही, मी नाही म्हणून सांगितलं. पण तुम्ही सुभाष देसाईंना देता, मला नाही म्हटलं तुम्ही देणार म्हणून, मला त्याचं वाईट वाटलं. द्या ना नवीन मुलांना, त्याचं मला दुःख झालं. शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश हा शिवसावंत आहे, मला कुठेही त्यामध्ये दुमत नाही. पण माझ्या मनातल्या ज्या वेदना होत्या, जे खतखतत होतं, त्याच मुद्दा मी आपल्यासमोर आणला. मी पूर्णपणे निवृत्ती घेतली आहे, मी निर्णय घेतला आहे, मला कुठलाही पद नको. आता मला पक्षाने पुष्कळ दिला, 32 वर्ष आमदारकी मला मिळाली, काय कमी आहे का? त्यातली 15-16 वर्ष विरोधी पक्षनेता आणि मंत्रिपद मला मिळाली, हे कमी आहे का? मला जवळजवळ 15-16 वर्ष झेड सिक्युरिटी होती, मी संघर्ष केला, मी लढलोय, मी कफन बांधून लढलोय डोक्याला. पाकिस्तानच्या टार्गेट होती मी होतो, माझं नाव होतं. आणि असं असताना देखील आज आमच्यावरती जी वळले की अनिल परब सारखे लोक तिथे येऊन ज्यावेळी सभा घेऊन तिथं घोषणा करत आहेत की ह्यांची हकालपट्टी, त्याची हकालपट्टी, आमदाराला तर आम्ही निधी देणार नाही, यापुढे आमदाराला मी निधी देणार नाही. अगं अनिल परब, तुझ्या बापाचा पैसा आहे का तो? जिल्हा नियोजनचा पैसा, तुझ्या मालकीचा पैसा आहे का? तू निधी न देणार कोण? तुझी शपथ घेतलीस त्या शपथीचा भंग केला मी बघेन, उद्धवजींना विचारून घेईन, नाही तर मी न्यायालयात जाईन त्यांच्या वेदामध्ये. तर अशा पद्धतीनं आम्हाला, मला ठीक आहे, संपवणं, मला आम्ही संपलो, मी घरी बसलो आहे, पण माझ्या मुलांना पण त्या उद्धवजींनी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घालावं. आता उद्धवजींची तब्येत ठीक नव्हती, मी कधी त्रास दिला नाही, पुन्हा भेटायचा प्रयत्न केला नाही, बोलण्याचा प्रयत्न केला नाही, आणि त्यांच्याकडून प्रतिसाद नाही आला. पण आज मला कळलं, ते विधानभवनला आज आलेत, आज तब्येत त्यांची चांगली झाली असं मला कळलं. त्या मधल्या काळामध्ये कोरोनाचा काळ होता, ते कोणाला भेटत नव्हते, म्हणजे ते आजारी होते महिना दीड महिना. पण आता त्यांनी कदाचित त्याच्यामुळं या सगळ्या मधल्या मंडळींनी त्याचा गैरफायदा घेतला असावा असा माझा अंदाज आहे. कारण उद्धव साहेब, आपला शिवसेनेचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या घशात घालणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे, माझा पूर्णपणे विश्वास आहे. कोण संजय कदम हा? त्या संजय कदमला शिवसेनेमध्ये आणायचं आणि योगेश कदमला बाजूला ठेवून त्याला पुढची तिकीट द्यायची, असे कटकारस्थान अनिल परब यांचे आहेत. तिथं बोललं जाते सगळी, त्यांच्या जवळच्या लोकांची चर्चा चालली सगळी ती, की राष्ट्रवादीतून संजय कदम याला तिथं आणायचं दापोलीमध्ये आणि त्याला तिकीट द्यायची पुन्हा. आणि मग हे दोन गद्दार, सूर्यकांत दळवी आणि संजय कदम, याच्या हातात तो मतदारसंघ द्यायचा गद्दारांच्या हातामध्ये. ते असे जर कटकारस्थान होत असतील तर माझी आपल्यामार्फत उद्धवजींना हात जोडून कळकळीची, आग्रहाची, नम्रतेची विनंती आहे की साहेब आपण लक्ष घाला, पक्ष संपू नका. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पुढं जाऊन मी आपलं सांगेन, राष्ट्रवादीचे तटकवी हे शिवसेनेला कसे संपवत आहेत याबाबत आणखी एक पत्र मी उद्धवजीला लिहिलं आहे. 5 कोटी रुपये कुणबी भवनसाठी दिले गेले अजितदादांकडून. कुणबी समाजाच्या लोकांना हातात चेक देताना तटकवी आणि अजितदादा आणि शरद पवार साहेबांची भेट घेताना कुणबी समाज सगळे लोक आणि अट अट काय घातली, 5 कोटी देतो पण तुम्ही सगळे राष्ट्रवादीमध्ये या. शिवसेनेचे लोक बांधवानो, 5 कोटी दिले गेले, चेक दिला गेला, शरद पवार साहेबांची भेट घेतली गेली आणि आमचा उपजिल्हा प्रमुख आणि दापोलीचा क्षेत्र प्रमुख यांनी मग राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. हे फोटो सगळे मी सोबत जोडलेत, हे सगळं उद्धवजींना आम्ही दिलं. म्हणजे कोकणातला कुणबी समाज शासनाचे पैसे घेऊन देऊन कसा शिवसेना फोडली जाते, त्याचं हे आणखी एक जिवंत उदाहरण.
आणि हे फक्त दापोली मतदारसंघातच होत आहे, हे फक्त दापोली मतदारसंघातच होते बांधवानो. तर हे सगळं द्या, सगळे पद द्या, एक ठेवा फक्त इथं द्या. हे मुद्दा मी जे शिवसेना पक्ष पत्र दिलं आहे आणि सगळे फोटोसोबत जोडले आहेत ते आपल्या लक्षात येतील की दापोली मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं योगेश कदम आणि आमच्यावरती अन्याय चालला आहे. आणि सुनील तटकरच्या माध्यमातून शासनाचे पैसे, शासनाचे पैसे आणि शिवसैनिकांना फोडून प्रवेश घेतला जातो आहे. घेतला गेला, जयंत पाटील स्वतः गेले दापोलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी. उद्धवजींनी त्यांना विचारलं माझं पत्र बघितल्यानंतर, तर म्हणे नाही नाही सगळं ते तटकळीने केलं आहे, तटकळीने केले. मग तटकळीला काय घाण ठेवलं काय मग आपला शिवसेनेचा मतदारसंघ? म्हणे अनिल परबसारखी माणसं शिवसेनेच्या कुठल्याही तालुका प्रमुखाला, उपजिल्हा प्रमुखाला, शहर प्रमुखाला, आमदाराला विश्वासात न घेता परस्पर राष्ट्रवादीच्या लोकांना बनवून तिकीट वाटप करून पहिली 2.5 वर्ष दापोलीची ही राष्ट्रवादीला ही घोषणा अनिल परबजी, तिथे 5 वर्ष शिवसेनेचा नगराध्यक्ष, तिथे पहिली 2.5 वर्ष राष्ट्रवादीला अशी घोषणा करून अनिल परब मोकळे झाले. अनिल परब ज्या बापाचा मतदारसंघ आहे का तू मांडलास का गे, तू आला होता का गे तिथं, तू पैसे दिले पालकमंत्री असं का, मेहरबानी केली का आमच्यावरती, मेहरबानी केली का, जेवढे आम्हाला दिलेस त्याच्यावर डबल तू सुनील तटकरला पैसे दिलेस ना तिथे. आणि म्हणे आपल्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी मला घोषणा माझ्या विरोधात दिल्या मला वाईट वाटलं, बाबांना समजून घ्या, गद्दार मी नाही, शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे. अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे, शिवसेनेची नगर परिषदा राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. गद्दारांना हाताशी घेऊन स्थानिक शिवसेनेच्या कडव्या आमदाराला बाजूला ठेवून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला तुमचा अनिल परब निघाला आहे, गद्दार तो आहे. त्यात घोषणा द्यायच्या असतील त्याच्या विरोधामध्ये द्या. कुठे होता तेव्हा जेवढा संघर्ष मी करत होतो तेव्हा कुठे होता अनिल परब? संघर्ष माझा चालला होता, कणकवलीला उद्धवजींच्या गाडीच्या पुढच्या सीटवर मी बसलो होतो तेव्हा हा होता कुठे? अरे बांदव्याची सीट साथी निवडून आणू शकला नाही. आणि आज आमच्या इथं येऊन 3-3 दिवस तिथं थांबून अशा पद्धतीचं शिवसेना संपवण्याचं घाट करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही एवढं तुम्ही सांगतोय, एवढं तुम्ही सांगतोय. म्हणून मी आपल्याला जे पक्षप्रमुखांना पत्र दिलं आहे मी कधी गद्दारी केली नाही. तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी म्हणजे शिवसेनेची नाही, तुमच्या हॉटेलवरती बोललो म्हणजे शिवसेनेची प्रॉपर्टी नाही ती, शिवसेनेवरती बोललो नाही. अनिल परब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख नाही. आणि म्हणून उगाच माझ्यावरती गद्दारीचा शिक्का लावू नका. मी कडवा सैनिक आहे, मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे, मी स्वतःला डाग लावून घेतला नाही कधी, कधी डाग लावून घेतला नाही. आणि माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे, बाबांनो एखादी बातमी आपल्याकडे आली तर मला विचारा आणि मग तुम्ही काय गद्दार विद्दार म्हणाल ते म्हणा ना. माझ्या डोळ्यातनं पाणी आलं गद्दार गद्दार ऐकून सगळं. आणि म्हणून नाईलाज ना आज मी खेळून आणून घेऊन इथे मी आपल्या समोर आलो आहे. पुढं काय करायचं तो आम्ही निर्णय घेणार आहोत. माझी मुलं, मी, माझं कुटुंब आणि जे आमच्यासोबत जे आता सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्याच्यासोबत आम्ही बसू बसू आम्ही. आणि लवकरच पुन्हा पत्रकार परिषद घ्यायला मी इथे येईन, लवकरच पुन्हा पत्रकार परिषद घेण्यासाठी इथे येईन. अन्याय किती सहन करायचा त्याला पण मर्यादा असतात, त्याला मर्यादा असतात. पण उद्धव साहेबांना माझी आपल्या मार्फत हा जोड विनंती आहे, साहेब तुम्ही स्वतः लक्ष घाला, तुमची तब्येत ठीक नाही मी समजू शकतो. आदित्य साहेबांना योगेशनी फोन केल्यानंतर देखील मी अनिल परबला सांगतो, सुभादेसांना फोन केल्यानंतर मी अनिल परबला सांगतो, तो रत्नागिरीचा आमचा नेता उदय सामंत त्याला फोन केल्यानंतर मी अनिल परबला सांगतो. कोण अनिल परब? तो काय पक्षप्रमुख झाला का? पालकमंत्री असला तो तिथे येतोय कुठं? पक्ष बांधायला कधी आला का तिथं तो? मग अशा पद्धतीनं जे अनिल परब सगळं चाललं आहे, उद्धवजींना सांगेन, हा जोडून सांगेन, ह्याच्या डोक्यात मस्ती गेले, त्याच्या डोक्यात हवा गेले, त्याचे पाय जमलेऊ नाहीत. आणि म्हणून त्याचे पाय पुन्हा जमले होते आणा. मी त्या पत्रामध्ये हरामखोर म्हटले त्याला, बघा उद्धव साहेब म्हणजे पत्र लिहिलं आहे त्या हरामखोराला थांबवा, याला मंत्रीपद दिलेत तर नेत्यांना संपवण्यासाठी नाही शिवसेना वाढवण्यासाठी आहे असं त्या पत्रामध्ये मी लिहिलं होतं. ह्या माझ्या भावना आहेत. तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे लवकरच पुन्हा मी आपल्याला भेटेन, आम्ही सगळे बसणार आहोत. हे उद्या नगर परिषदेचे निकाल लागले आम्ही जाणार नाही तिथे, आम्ही पक्षाच्या विरोधात कुठलंही काम करणार नाही, माझा मुलगाही जाणार नाही आणि मीही जाणार नाही, आम्ही दोघेही जाणार नाही तिथे. पक्षाच्या विरोधामध्ये कुठलंच काम आमच्यातून होणार नाही, कदापि होणार नाही. पण ते निकाल लागतील तर मला विश्वास आहे हे जे गद्दार आहेत राष्ट्रवादीचे सूर्यकांत दळवी संजय कदम
यांचा देखील तिथली जनता निकाल लागली अशा घाणार नाही विश्वास माझ्या मनामध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी शिवसेनेचा शिवसेनेतून कदापि बाहेर पडणार नाही. मी मगईपर्यंत भगवा झेंडा भगतसिंग साथ कधी सोडणार नाही. पण माझ्या मुलांचा भवितव्याचा विचार केल्यानंतर माझी मुलं निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत, कारण त्यांच्या मुळावरच घाव घातला जातो या वयामध्ये. आताच त्यांनी सुरुवात केली होती आणि अशा वेळेला अनिल परब सारखी माणसं तिथं येऊन जाहीर सभा घेऊन सगळ्या शिवसेनेलाच अपमानित करत आहेत, तर त्यांच्यासमोर मला बसायला लागेल, त्यांना विचारावं लागेल, त्यांच्यावर चर्चा करावी लागेल. मी तर माझ्या आयुष्यामध्ये माझं व्यक्त नसलेलं नाही, माझ्या हातून ते कदापि पाप होणार नाही, घडणार नाही. अगदी मला पक्षातून काढलं तर शिवसेनिक म्हणून जगेन हे तुम्हाला सांगतोय. पक्षातनं माझी हकालपट्टी केली तरी शिवसेनिक म्हणून जगेन, कारण अनिल परब म्हणजे सध्या पक्षप्रमुखच आहेत ना. त्यांच्या विरोधात बोललो म्हणजे पक्षाच्या विरोधात बोललो, असंच चाललंय सगळे, असंच चाललंय. पण आम्ही भगव्या झेंडे सिमी प्रामाणिक आहे. मी लवकरच एक महिन्याच्या आतमध्ये पुन्हा इथं येईन, आपल्यासमोर माध्यमासमोर बोलेन काय बोलायचं ते पुढच्या सांगेन. भाई 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 ऑडिओ क्लिप्स नंतर एकूण असं दिसत आहे की तुम्ही खूप अस्वस्थ आहात, व्यथित आहात आणि पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही किंवा अन्य बाबींमध्ये तुम्हाला डावलं जात आहे, तर अशा वेळेस तुम्ही पक्षामध्ये काही लोकांकडे काही बोलला आहात का? किंवा नाही, मी एक सांगतो, पक्षाच्या नेते पदावरून तुम्ही एक सांगतो मला 2 वर्षामध्ये मी गेलोच नाही. ऑडिओ क्लिप तर आत्ता झाली, ही आत्ता आली. 2 वर्षामध्ये मी मातोश्रीत गेलोच नाही, मंत्रालयात देखील गेलो नाही. एकदा फक्त उद्धव साहेबांना विधान अधिवेशन चालू असताना एकदा फक्त भेटलो, तेव्हा ही व्हिडिओ क्लिप आल्यानंतर मी विचलित आहे किंवा असा अशातला काही काय संबंधच काहीच नाही ना त्याच्यामध्ये आहे काही. ते अच्छा व्हिडिओ क्लिप काढणार कोण? राष्ट्रवादीचा माजी आमदार आणि मनसेचा नगर जे अनिल परबच्या फोटोसोबत आहेत, याच्या पाठीमागे पण अनिल परबच आहे ना, याच्या पाठीमागे आहे कोण? तोच आहे ना. तिथे आणखी एक गोष्ट मी आपला मुद्दाम सांगतोय, तिथे मी भाजपमध्ये चाललो आहे अशा बातम्या छापून आणायच्या तिथल्या स्थानिक पेपरला, आणि ती बातमी उद्धव साहेबांना पोचवायची. बघा चालला रामदास धर्म, चालला भाजपमध्ये रामदास धर्म, चालला भाजपमध्ये. अशा पद्धतीनं उद्धव साहेबांना माझ्या विरोधामध्ये कसं त्यांची मतं कटू होतील असेही प्रयत्न मातुसु झालेत, असेही प्रयत्न झाले आणि ते पण अनिल परबांना झालेत. मॅनेज करून बातम्या छापून आणायच्या आणि त्या उद्धव साहेबांना दाखवायच्या, हे बघा चालले, बघा चालले, बघा चालले, बघा. मग आता तो मतदारसंघात तिथं आपला कोणतं उभा केला पाहिजे, मग संजय कदमला घ्यायला लागेल, मग सुवेकांदला घ्यायला लागेल. अशी उद्धव साहेबांची दिशाभूल करून हे सगळे निर्णय घेतले जात आहेत. याबाबत ज्या दिवशी मी उद्धव साहेबांना भेटेन त्या दिवशी मी चर्चा करेन आणि पुढचा निर्णय मी घेणार आहे. मी आज काहीच बोलणार नाही, घोषणा करणार नाही त्याची. तुम्ही मुद्द्यावर आलात, मला कल्पना नाही त्याची. मी मला जर त्यांनी वेळ दिला कधी तर मी त्यांना भेटेन, त्यांच्यावर चर्चा करून घेईन आणि लगेच पुढचा निर्णय करून टाकेन. धन्यवाद. नाही, मी आपल्याला सांगितलंय एकदा फक्त उद्धवजी मला भेटले त्यांच्यावर चर्चा करून घेईन. जे अनिल परबचं मत आहे तेच उद्धव साहेबांचंच आहे का हे जर स्पष्ट करून घेणं माझ्यासाठी आवश्यक आहे. त्यांना आज जर अशा पद्धतीने वागणूक मिळणार असेल, त्यांना आजच त्यांची राजकारण सुरुवात झाली आणि अनिल परब सारखी माणसं त्यांना जाऊन तिथे दाखवली संपवणार असतील सभा घेऊन, 3-3 दिवस बसला आहे ठाण म्हणून तिथे, 2 वर्षात 2 दिवस फक्त, 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि आता 3 दिवस जाऊन बसलाय संपवण्यासाठी तिथे. हे जर कटकटसन असेल तर ते उद्धव साहेबांच्या लक्षात आणून घ्यावं आणि मला विश्वास आहे की आजची पुरेस बघून उद्धव साहेबांच्या काय गोष्टी लक्षात येतील असा मला विश्वास आहे. नाही नाही, भगवा झेंडा जो शिवसेनेचा आहे तो भाजपचा नाही. तुम्ही चुकीच्या दिशाभूल करत आहे, मी काय नवीन आहे का? असं पडलं पडलं काय? नाही, ते त्यांची मतं मला आता त्यांच्या म्हणून म्हटलं ना, हे निकाल लागल्यानंतर पुढे अनिल परबांची भूमिका काय असेल, तिथे पुढे उद्धवजींची भूमिका उद्धवजींना कळल्यानंतर काय असेल, त्याच्यावरती पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. 1.5 महिन्यापासून एसटी कामगारांचा संपाचा तिढा सुटलेला नाहीये, परिवहन मंत्री म्हणून अनिल परब अपयशी मंत्री आहेत असं मला वाटतं. नाही, मी त्याबाबतीत काय बोलला नाही, कारण तो शेवटी शासनाचा निर्णय आहे.
अनिल परब हे मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आहेत पण मला एक गोष्ट वाईट वाटलं की तिथे एसटी कामगारांच्या आत्महत्या होत आहेत त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी अनिल परब वेळ देत नसतील आणि तीन तीन दिवस रामदास कदमच्या मुलाला संपवण्यासाठी दापोलीत आणि खेडला आणि रत्नागिरीला बसत असतील तर ते 100% निषेधार्थ आहे निषेधार्थ आहे नाही नाही माझ्या मुलांनी वेळ मागितली होती मी नाही मागितली माझ्या मुलांनी वेळ मागितली होती माझा मुलगा योगेश हा वहिनींचा सोबत बोलला वहिनी म्हटला की उद्धव साहेब झोपलेत ते उठल्यानंतर मी त्यांच्या कानावर घालतो त्यानंतर आदित्य साहेबांचा समोरला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं मी अनिल परबना बोलतो पण अनिल परबना बोलल्यानंतर जर ते कोणाचं ते ऐकत नसतील तर ते पक्षप्रमुख नेमकं कोण आहे असा प्रश्न आता माझ्यासमोर पडलेला आहे अजिबात नाही उद्धवजी सक्षम आहेत मधल्या काळामध्ये आजारी होते त्यांचा समन्वय नव्हता कोणाला भेटत नव्हते त्याचा गैरफायदा देखील या सगळ्या मंडळींनी घेतला असावा असा मला संशय आहे पण उद्धवजी सक्षम आहेत त्याबद्दल कुणाचाही कुठेही दुमत नाही भाई तुमच्यावर आरोप झाले की एकूण जे सगळं प्रकरण झालं त्यात किरीट सोमय्यांशी तुमचा संपर्क संवाद झाला मी तुम्हाला पुन्हा सांगतो मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो मी आत्तापर्यंत किरीट सोमय्यांशी कधीही बोललो नाही कुठलीही चर्चा नाही कुठलेही कागदपत्र दिली नाही आणि त्याचा थोबडा पण पाहिला नाही आणि इच्छा पण नाही हे माझ्याभोवती हे कटकारस्थानच्या माध्यमातून माझ्या किल्ले आरोप आहेत आणि हेतुपुरस्कर मला गद्दावर ठेवण्यासाठी सगळं हे सगळं षडयंत्र असलेलं आहे मी अगदी जबाबदारीने सांगतोय शिवाजी महाराजांची आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगेन आत्तापर्यंत या क्षणापर्यंत किरीट सोमय्यांचा आणि माझा कुठलाही संवाद कधीच नाही बिलकुल नाही नाही माझा मी प्रस्ताव असा ठरवला होता उद्धव साहेबांसमोर मी आहे दिवाकर रावते आहेत सुभाष देसाई आहेत आता आमची वय झालेली आहेत तर आम्हाला आता बाजूला ठेवा तिघा नाही आणि नवीन लोकांना संधी द्या असा प्रस्ताव मी ठरवला होता होईल ना पण उद्धव साहेब हा म्हटले पण जेव्हा यादी आली तेव्हा सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईंचं झालं शपथ सरळी पहिल्या दोनमध्ये त्याचं थोडंसं दुःख झालं मला मी खोटं कशा करतो आहे ते आहे आज जी पत्रकार परिषद झाली आहे तुम्ही अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत शक्यता आहे की कदाचित पक्ष नेतृत्व किंवा पक्ष तुमच्यावर कारवाई करू शकतो बघा मी पक्षाच्या विरोधामध्ये कुठलंही काही बोलू नाही आणि अनिल देसाई अनिल परब म्हणजे जर पक्ष असेल तर आम्ही बसू काय तुमचं त्याला काय अडचण नाही मग त्याला इलाज नाही मग त्याला काय अनिल परब म्हणजेच पक्ष असेल आणि रामदास कदमचं योगदान पक्षासाठी काहीच नाही अशीच भूमिका जर भविष्यात घेतली गेली तर कोण काय करू शकतो मग धन्यवाद तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अनिल परब आणि रामदास कदम यांच्या वादासंबंधी सगळ्यात आधी जाहीर भाष्य केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा जाहीर भाष्य केलेलं आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेविरोधात कोणतंही कृत्य केलेलं नाही किरीट सोमय्या आणि माझा काहीही संपर्क नाही असं वक्तव्य त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन केलेलं आहे पण त्यासोबतच त्यांनी अनिल परब यांच्यावरती अनेक गंभीर आरोप केलेले आहेत किरीट सोमय्यांशी कधीही बोललो नाही असं रामदास कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे माझ्या मुलाचं तिकीट कापण्यासाठी अनिल परब प्रयत्न करतायत असं सुद्धा रामदास कदम म्हणालेले आहेत तर शिवसेनेपासून गेली काही वर्ष दुरावलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्रथमच जाहीरपणे असंतोषाला वाट मोकळी करून दिलेली आहे आणि थेट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच जोरदार हल्लाबोल केलेला आहे विशेषतः परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा गद्दार असा उल्लेख करत कदम यांनी जोरदार हल्ला चढवलाय परब यांनी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय आणि ते शिवसेनेला संपवायला निघालेले आहेत असा खळबळजनक आरोप राम कदम यांनी केलाय कदम यांनी मंत्री उदय सामंत आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधलेला आहे माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा शिवसेनेतल्या काही नेत्यांचा डाव आहे असाही आरोप रामदास कदम सध्या करतायत अनिल परब यांनी पालकमंत्री म्हणून रत्नागिरीसाठी काहीही योगदान दिलेलं नाही असाही आरोप रामदास कदम यांचा आहे आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून देत असताना रामदास कदम यांनी कोणत्या नेत्यांवरती काय नेमके आरोप केलेत काय म्हणणं आहे त्यांचं आपण पुन्हा एकदा पाहूया तथाकथित व्हिडिओ क्लिप जी आली होती त्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी कुठेही शिवसेना पक्षाच्या बाबतीमध्ये काहीही बोललो नाही
सत्यभोवती शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगेन की मी आजपर्यंत आतापर्यंत मी किरीट सोमय्यांच्या सोबत कधी बोललो नाही, कधीही कुठलेही कागद त्यांना पूर्ण दिलेले नाहीत, कुठलीही चर्चा माझी त्यांची नाही आणि अशी कुठलीही बाब पक्षाला हानी होईल अशी माझ्याकडून झालेली नाही। याबाबत माननीय शिवसेना पक्ष प्रमुखांना मी जे पत्र दिलं होतं त्याची कॉपीज मी आज आपल्या सगळ्यांना देतोय, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। पक्षप्रमुखांसमोर मी हा खुलासा केला होता, फक्त दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावरती येऊ नयेत म्हणून मी काही पथ्य कालपर्यंत पाळली होती। अनिल परब यांच्या हॉटेलवरती बोलणं म्हणजे मी पक्षाच्या विरोधात बोलणं, मिलिंद नावेकर यांचा बंगला त्यांनी स्वतः तोडला कारण तो अनाधिकृत होता, मग मला आपण सांगा यांनी यांचे स्वतःचे हॉटेल बांधायचे, यांनी बंगले बांधायचे आणि ते तुटले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचं उद्ध्वस्त करण्यासाठी धनु काय मी शिवसेनेवरतीच बोललो, यांची खाजगी प्रॉपर्टी म्हणजे ती काय शिवसेनेची झाली काय काय संबंध? वैभव खेडेकर मनसेचा नगराध्यक्ष खेडचा आणि संजय कदम यांना सातत्यानं पाठीशी घालण्याचं काम केलं, सातत्यानं पाठीशी घालण्याचं काम केलं। खेडमधल्या भूमिपूजनाचं हे पोस्टर बघा आपल्या लक्षात येईल, त्याच्यामध्ये संजय कदम, वैभव खेडेकर मनसेचे आणि अनिल परबांचा फोटो होती, ह्या दोघांचे हे महात्मा गांधी अनिल परब म्हणजे अशा पद्धतीनं स्थानिक आमदाराला डावलून बाजूला ठेवून सातत्यानं आमच्या मुळावरती उठण्याचं काम या अनिल परबांनी केलं। गद्दार कोण? अनिल परब किंवा आमदार कदम? हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळलं पाहिजे। या माणसाला मंत्रिपद मिळाल्यानंतर हाच पक्षाशी गद्दारी करतोय आणि आमच्या मुळावरती उठलाय, शिवसेनेच्या मुळावरती उठलेला हा अनिल परब, शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशामध्ये टाकणारा हा अनिल परब हा निष्ठावान कसा होऊ शकतो? आणि आपल्या मार्फत संबंध महाराष्ट्राला मी सांगतोय, याला वेळ नाही, एसटी कामगारांचा संप चाललाय, एसटी कामगार आत्महत्या करत आहेत, याला वेळ नाही। मागच्या 2 वर्षांमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा माणूस आलाय दिल्ल्यामध्ये, पण आता रामदास कदमला आणि त्याच्या मुलाला संपवण्यासाठी 3 दिवस येऊन ठाण म्हणून बसला तिथे 3 दिवस, आणि तिथे जाऊन सभा घेऊन तिथले उपजिल्हा प्रमुख, तिथले तालुका प्रमुख, तिथले सहप्रमुख, तिथले संघटक या सगळ्यांची हकालपट्टी, आणि जे बाडगे आहेत सूर्यकांत दळवी सोबत त्यांना सगळी पद्धत देऊन टाकली। तर आपल्या मनातली खदखद व्यक्त करत असताना रामदास कदम यांनी आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिलेली आहे। अनिल परब आणि उदय सामंत यांच्यावरती अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।